नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। कालच आयबीपीएस पीओची जी काही ऍडव्हर्टाइज आहे ती आयबीपीएसने रिलीज केलेली आहे त्यांच्या वेबसाईटवर। माझ्या मागच्या 5 ते 6 वर्षाचा अनुभवापासून सांगतो की मागच्या 5 ते 6 वर्षामधली सर्वात बिगेस्ट रिक्रुटमेंट या वर्षीची आयबीपीएस पीओची आहे। जवळपास आपण जर कॅल्क्युलेशन केलं समजा तर 6,432 वॅकन्सी ज्या आहे त्या आहे एनी ग्रॅज्युएट साठी, आणि ज्या समजा व्ही आय कॅन्डिडेट आहे, एच आय कॅन्डिडेट आहे, पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे, नंतर ओटी ओ एच कॅन्डिडेट आहे, यांच्यासाठी जवळपास 400 वॅकन्सी आहे। जर टोटल आकडा आपण लावला तर जवळपास 6,800 वॅकन्सी या आयबीपीएस पीओच्या ह्या ऍडव्हर्टाइज मध्ये त्यांनी रिलीज केलेल्या आहे। त्यामुळे ही दो मागच्या 5 वर्षापासून ही सर्वात मोठी ऍडव्हर्टाइज जी आहे या वर्षीची आहे। जे काही ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे किंवा जे ग्रॅज्युएट होत आहे समजा त्यांच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, त्यांनी प्रत्येकाने हा फॉर्म भरला पाहिजे। तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत की जे की ऍड आलेली आहे या ऍड साठी एज्युकेशन क्वालिफिकेशन किती लागतं, एज लिमिट काय आहे, नंतर जे एज लागतं ते किती डेट पर्यंत, मिनिमम किती मॅक्सिमम किती, नंतर मागच्या वर्षीचा प्रीचा कट ऑफ किती होता, मेनचा कट ऑफ किती होता, मागच्या वर्षी जागा किती होत्या, त्याच्या मागच्या वर्षी जागा किती होत्या, कट ऑफ किती होता, या सगळ्या गोष्टीच आपण वन बाय वन एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहोत। त्याकरता तुम्ही लेक्चर जे आहे ते शेवटपर्यंत बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। चला तर चालू करूया आपण। ज्या वॅकन्सीज आहे आयबीपीएस पीओच्या त्या प्रोबेशनरी ऑफिसर, बँकेमध्ये दोन जे ऑफिसर असतात त्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट ज्याची केली जाते ती प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लेरिकल लेवलला क्लर्कची, आणि मॅनेजर जो आहे तो प्रोमोशन द्वारे होतो। तर या प्रोबेशनरी ऑफिसरच्या वॅकन्सीज ज्या आहे विद्यार्थी मित्रांनो या जवळपास या वर्षी 6,432 वॅकन्सी ज्या आहे या कोणत्याही ग्रॅज्युएट साठी, आणि ज्या मी बाकीच्या वॅकन्सी प्लस टाकलेल्या आहेत त्या आहे व्ही आय एच आय नंतर पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटचा जर काउंट केला तर आकडा जो आहे तो 6,800 प्लस जातो। त्यामुळे खूप चांगली अपॉर्च्युनिटी ह्या वर्षी आलेली आहे। तर 6,000 वॅट्स वॅकन्सी ज्या आहेत त्या मागच्या 5 वर्षातल्या सर्वात जास्त वॅकन्सी या वर्षी आलेल्या आहे। मग सर मागच्या वर्षी किती वॅकन्सी होत्या, त्याच्या मागच्या वर्षी किती होत्या, याच्याबद्दल थोडं आम्हाला थोडं जाणून घ्यायचं आहे। तर मी तुमच्या समोर पीपीटी द्वारे डिटेल सांगितलेलं आहे आयबीपीएस पीओसी पीओ वॅकन्सी ज्या आहे। विद्यार्थी मित्रांनो 2020 मध्ये जवळपास वॅकन्सी होत्या 3,517 जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं त्यावेळेस, नंतर 2021 मध्ये ज्या वॅकन्सीज होत्या त्या होत्या 5,809 वॅकन्सी, आणि या वर्षी जेव्हा नोटिफिकेशन आलं तर या वर्षी वॅकन्सी ज्या आहे विद्यार्थी मित्रांनो त्या आहे 6,432 वॅकन्सी। म्हणजे जो वॅकन्सीचा जो ग्राफ आहे किंवा जो आलेख आहे तो काय होतोय, इन्क्रीज होतोय। तरी सुद्धा या ज्या काही नॅशनलाइज बँका आहे 11 ज्या बँका आहे पार्टिसिपेट, समजा 11 PSB ज्या आहे यामध्ये किती बँकांनी वॅकन्सी काढल्या त्याचा पण प्रश्न तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये जवळपास 1, 2, 3, 4, 5 या 5 बँकांनी अजून रिपोर्ट केलेलं नाहीये। म्हणजे अजून सुद्धा ह्या ज्या वॅकन्सी ज्या आहे या वॅकन्सी अजून इन्क्रीज होतील। या 6,432 वॅकन्सी ज्या आहे या जवळपास मला वाटतं 9 ते 10 हजारापर्यंत या वॅकन्सी जाऊ शकतात। जवळपास 9 ते 10 हजारापर्यंत वॅकन्सी इन्क्रीज होऊ शकतात। म्हणजे ज्या बँकांनी रिपोर्ट केलेला नाही त्यामध्ये आहे बँक ऑफ बडोदा, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक। कालची जी ऍड आली समजा ह्या ऍडव्हर्टाइज मध्ये या बँकांनी आयबीपीएस ला रिपोर्ट दिलेला नाहीये, परंतु जेव्हा ऍक्च्युअल अलॉटमेंट होईल 1 एप्रिल 2023 ला तेव्हा या बँकांना जेव्हा रिक्वायरमेंट लागेल स्टाफची त्यावेळेस त्या बँका ज्या आयबीपीएस कडे त्यांना जेवढा स्टाफ रिक्रूट करायचा आहे तेवढा स्टाफची संख्या जी आहे आयबीपीएस कडे ते पाठवतील, आणि ते जवळपास वॅकन्सी ज्या आहे 6,432 नक्कीच 9,000 वॅकन्सी होतील। विद्यार्थी मित्रांनो वॅकन्सी खूप चांगल्या आहे, त्यामुळे या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे। वॅकन्सी निश्चितच वाढतील। विल वॅकन्सी इन्क्रीज मोर? यस, वॅकन्सी ज्या आहे ते नक्कीच वाढणार आहे। मग सर यासाठी ज्या वॅकन्सी तुम्ही सांगितलेल्या आयबीपीएस पीओच्या यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं? विद्यार्थी मित्रांनो मी नेहमी सांगत असतो
जे काही विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले आहे, कोणताही ग्रॅज्युएट, यामध्ये कोणतीही स्ट्रीम लागेल, मग यामध्ये बी ए असेल, बी कॉम असेल, बी एस सी असेल, बी ई असेल, बी कॉम असेल, कोणत्याही युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी फक्त 35% पास झालेला विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतो, किंवा ज्याचं 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन 5 वर्षात झालेलं आहे तो सुद्धा विद्यार्थी अप्लाय करू शकतो, ज्याचं 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन 8 वर्षात झालेलं आहे तरी सुद्धा इथे विद्यार्थी अप्लाय करू शकतो. पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाहीये, तुम्ही किती मार्कशीट जमा केला त्याच्याशी काही घेणं नाहीये, फक्त परीक्षा पास करा, इंटरव्ह्यू द्या आणि जॉब मिळवा, असं आयबीपीएस धोरण आहे. त्यामुळे ज्यांचं ग्रॅज्युएशन 22 ऑगस्ट 2022 पर्यंत कम्प्लीट होईल, रिझल्ट लागेल, ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, रेग्युलर युनिव्हर्सिटी वाले सुद्धा आणि डिस्टन्स युनिव्हर्सिटी वाले सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात. इग्नो नंतर वायसीएम या ज्या युनिव्हर्सिटी मधून ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते सुद्धा विद्यार्थी अप्लाय करू शकतात आणि आयबीपीएस तर्फे जॉब, आयबीपीएस चा गव्हर्नमेंट बँकेतला जॉब मिळू शकतात. तर हे झालं एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत. नेक्स्ट एज लिमिट काय, एज लिमिट जे आहे, जे विद्यार्थी अनरिझर्व कॅटेगरीचे किंवा एडब्ल्यूएस कॅटेगरीचे आहे त्यांच्यासाठी 1 ऑगस्ट 2022 पर्यंत ज्यांचं वय मिनिमम 20 वर्ष कम्प्लीट आहे, ज्यांचं वय मिनिमम 20 वर्ष कम्प्लीट आहे, ते सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी, ओबीसी असेल, ईडब्ल्यूसी असेल, नंतर सीएससी असेल, एसटी असेल, ज्यांचं मिनिमम 20 वर्ष कम्प्लीट आहे 1 ऑगस्ट 2022 पर्यंत, ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात. आणि मॅक्झिमम एज जे आहे ज्यांचं अनरिझर्व कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे त्यांचं मॅक्झिमम 30 वर्षापेक्षा जास्त वय झालेलं असेल त्यांना अप्लाय करता येणार नाही. ओबीसी मध्ये 33 पेक्षा जास्त झालेलं असेल तर त्यांना अप्लाय करता येणार नाही. आणि ज्यांचं एस सी एस टी आहे ज्यांना 35 वर्षापेक्षा जास्त एज झालेलं आहे त्यांना सुद्धा इथे अप्लाय करता येणार नाही. म्हणजे सरळ सरळ 20 ते 30, 20 ते 33 आणि 20 ते 35 कॅटेगरी वाईज ज्यांचं वय आहे त्यांनाच इथे अप्लाय करता येईल. अदर कॅन्डिडेटला 1 दिवस मागे पुढे झाला तरी सुद्धा अप्लाय करता येणार नाही. हे झालं एज लिमिटच्या बाबतीत. सर मग सिलेक्शन प्रोसेस कशी असेल आयबीपीएस पीओची? आयबीपीएस पीओची सिलेक्शन प्रोसेस जी आहे, तुम्हाला 3 पेस मधून जायचंय विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला प्री एक्झाम द्यायची आहे, नंतर मेन्स एक्झाम द्यायची आहे आणि इंटरव्ह्यू द्यायचा आहे. मग प्री किती मार्काचे असेल? 100 मार्काचे असेल. किती? 100 मार्क्स. नंतर मेन्स किती मार्काचे असेल? तर मेन्स जे आहे 225 मार्क. यामध्ये जे 25 मार्क्स जे आहे डिस्क्रिप्टिव्ह एसे रायटिंग लेटर रायटिंगचे आहे आणि जे 200 मार्क्स जे आहे हे ऑब्जेक्टिव्ह मार्क्स असेल विद्यार्थी मित्रांनो. आणि इंटरव्ह्यू जो आहे तो आहे 100 मार्क्सचा. तुमचं सिलेक्शन जे आहे हे मेन्स आणि इंटरव्ह्यू होणार आहे, मेन्स आणि इंटरव्ह्यूवर होणार आहे. मग याचं वेटेज कसं असतं मेन्सचं आणि इंटरव्ह्यूचं? तर मेन्सचं वेटेज जे आहे हे असतं 80% विद्यार्थी मित्रांनो, आणि जे इंटरव्ह्यू असतो याचं वेटेज जे असतं 20%. म्हणजे 100 पैकी तुमचा जो पर्सेंटेजचा क्रायटेरिया जो आहे तो काढला जातो आणि त्याच्यानुसार जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस, सीएससी, एसटी यानुसार तुम्हाला तुमच्या प्रेफरन्स नुसार जे आहे ते बँका मिळतात. मग ते प्रेफरन्स कसे टाकायचे ते मी पुढच्या पीपीटी मध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्याकरता लेक्चर जे आहे शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. मग एक्झाम पॅटर्न कसा आहे, एक्झाम स्ट्रक्चर कसं आहे, प्रीचं कसं, मेनचं कसं, तुमच्या समोर मी प्रीचं स्ट्रक्चर जे आहे ठेवलेलं आहे. इंग्लिश लँग्वेज जे आहे साधारणतः 30 क्वेश्चन असेल विद्यार्थी मित्रांनो आणि 30 मार्क, आणि टाइम जो आहे प्रत्येक सब्जेक्ट साठी 20 मिनिट दिलेला आहे. नंतर क्वांटिटी ऑप्टिट्यूड जो आहे नंबर ऑफ क्वेश्चन 35 मार्क्स, 35 आणि टाइम दिलेला आहे 20 मिनिट. नंतर बुद्धिमत्ता चाचणी रिझनिंग अबिलिटी नंबर ऑफ क्वेश्चन 35 मार्क्स, 35 आणि टाइम दिलेला आहे 20 मिनिट. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे ते प्री साठी 100 आणि मार्क्स असतील 100. ओके मग हा झाला जो आहे पेपरचा पॅटर्न. मागच्या वर्षीचा कट ऑफ जो होता तो प्रीचा कट ऑफ जो होता ईडब्ल्यू जनरलचा, जनरल नंतर ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरी जे आहे यांचा कट ऑफ जो होता मागच्या वर्षी ज्याला 50.50 मार्क्स ज्याला मिळाले होते ते मेन्स साठी क्वालिफाय झाले होते विद्यार्थी मित्रांनो. किती? 50.50 मार्क्स.
आरआरबी पीओ आणि क्लर्क फेल झाले होते खूप सारे विद्यार्थी, परंतु आयबीपीएस पीओ जे आहे ते खूप सारे विद्यार्थी पास झाले होते. मागच्या वर्षीची लिस्ट आपण टेलिग्रामला टाकलेली साकार एज्युकेशनच्या नाशिकच्या, जवळपास 55 ते 60 विद्यार्थी आपले मेन साठी सिलेक्ट झाले होते. मग एवढे का पास झाले होते, कट ऑफ कमी लागला होता, जागा जास्त होत्या, आणि एकास 20 जण मेन साठी त्यांनी मागच्या वर्षी क्वालिफाय केले होते. या वर्षीचा फंडा कसा असेल हे आपल्याला माहिती नाहीये, त्यामुळे आपण आज सध्या गेस करू शकत नाही. आपलं फक्त आज काम काय आहे, फॉर्म फिल करणे आणि परीक्षा देणे. बाकीचं काम आपल्याला काय करायचं आहे, आयबीपीएस वर सोडून द्यायचं आहे. आपल्याला गेस करायचा नाहीये कट ऑफ किती असेल काय असेल. आपल्याला स्टडी जो आहे तो हायेस्ट लेवलला नेऊन ठेवायचा आहे. आपल्याला जेवढा स्कोर वाढवता येईल, इन्क्रीज करता येईल, तेवढा स्कोर आपल्याला काय करायचा आहे, इन्क्रीज करायचा, स्टडी करायचा आणि तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. 50 यावर मागच्या वर्षी होता, म्हणजे यावर्षी 50 असेल असं नाहीये. कट ऑफ जो आहे तो वाढू पण शकतो आणि कमी पण होऊ शकतो. हे डिपेंड करतं पेपरवर. पेपर अवघड असेल तर कट ऑफ कमी येईल, आणि पेपर सोपा असेल तर कट ऑफ जास्त जाईल. विद्यार्थी मित्रांनो, हे झाला प्रीचा एक्झाम पॅटर्न. नंतर मेनचा एक्झाम पॅटर्न कसा आहे सर, मेनचा एक्झाम पॅटर्न जो आहे यामध्ये रिझनिंग अबिलिटी आणि कम्प्युटर अवेअरनेस हे दोन सब्जेक्ट, परंतु मागच्या काही एक्झाम पासून जे काही रिझनिंग अबिलिटी आहे हाच क्वेश्चन, याचेच क्वेश्चन जे आहेत 45 विचारले जातात, आणि नंबर ऑफ मार्क्स जे आहे ते 60, आणि टाइम दिलेला आहे 60 मिनिट. नंतर डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, नंबर ऑफ क्वेश्चन 35 मार्क्स 60, आणि टाइम दिला आहे 45 मिनिट्स. पूर्ण डीआय विचारला जातो याच्यामध्ये 35 क्वेश्चन. नंतर इंग्लिश लँग्वेज जे आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 35 मार्क्स 40, आणि टाइम दिलेला आहे 40 मिनिट्स. नंतर जनरल अवेअरनेस जो आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 40 मार्क्स 40, आणि टाइम दिलेला आहे 35 मिनिट्स. नंतर यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग सुद्धा आहे. यामध्ये इंग्लिश लँग्वेजचे 2 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाईल, लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग. फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटर तुम्हाला राईट करावं लागेल. राईट म्हणजे टाईप करावं लागेल आपल्या कम्प्युटरवर, जे कम्प्युटर तुम्हाला अलॉट झालेला आहे त्या कम्प्युटरवर. आणि एसे सुद्धा तुम्हाला नोट डाऊन राईट करावं लागेल, टाईप करावं लागेल जे काही वर्ड सांगितले त्या वर्डच्या मर्यादेमध्ये. आणि नंबर ऑफ क्वेश्चन 2 असतील, मार्क्स जे आहेत ते असेल तुम्हाला 2, आणि टाइम दिलेला असेल 50 मिनिट इच क्वेश्चन. नंतर इथे नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आहे 157, आणि मार्क्स जे आहे 225, आणि टाइम दिलेला आहे तुम्हाला 3 आवर्स 30 मिनिट, म्हणजे 3 तास 30 मिनिटांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पेपर सॉल्व्ह करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला मेनचा पॅटर्न. विद्यार्थी मित्रांनो, नंतर अप्लाय बिटवीन, जे काही ऍप्लिकेशन करणारे विद्यार्थी आहे त्यांना आज आहे 2 ऑगस्ट, 2 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. शेवटच्या डेटची वाट बघू नका. अप्लाय करायचं आहे तर आताच अप्लाय करून टाका, विनाकारण लास्ट डेटची वाट बघू नका. हे माणसाची इव्हन टेंडन्सी आहे, लास्ट डेटला आपल्याला अप्लाय करायचंय, परंतु कधी कधी काय होतं, फोटो अपलोड होत नाही, साईन अपलोड होत नाही, त्यामुळे आपलं नुकसान होऊन जातं. त्याकरता अगोदरच काय करा विद्यार्थी मित्रांनो, अप्लाय करून टाका. त्यासाठी मी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, www.ibbs.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशन फी जे आहे हा महत्वाचा विषय आहे. खूप सारे विद्यार्थी काय करतात, ऍप्लिकेशन फीज बघूनच अप्लाय करत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, 70,000 जॉब जर तुम्हाला मिळायचा असेल पर मंथ, तर 850 रुपये बघून चालणार नाही, किंवा 175 बघून चालणार नाही. जर तुम्ही अप्लायच नाही केलं तर जॉब भेटणार नाही. त्याकरता अप्लाय करणं, परीक्षेला अपियर होणं, परीक्षा देणं हे गरजेचं असतं जॉब मिळण्यासाठी. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी, जे लोक इलिजिबल आहे, जे विद्यार्थी इलिजिबल आहे, त्या सर्वांनी काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे आयबीपीएस पीओचा. जे इलिजिबल नाहीये त्यांनी खोटं नाटक ग्रॅज्युएशन टाकू नका, फॉर्म भरू नका, ठीक आहे. तर जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस यांच्यासाठी जी फीस आहे ती आहे 850 रुपये, आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आणि एक्स सर्व्हिसमॅन जे आहे यांच्यासाठी आहे 175 रुपीज फीस. नंतर एक्झाम डेट जे आहे त्या आहे ऑक्टोबर मध्ये प्री एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आजपासून जर विचार केला तर तुमच्या हातामध्ये 2 ते 3 महिने तुमच्या हातामध्ये प्री एक्झामसाठी आहे. आणि मेन्स एक्झाम जी आहे ती आहे नोव्हेंबर मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मेन्स एक्झाम नोव्हेंबर म्हणजे ती जवळपास 4 महिने तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आतापासून जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं तर आयबीपीएस पीओचा प्री आणि मेन्स दोन्ही सुद्धा तुम्ही क्रॅक करू शकता कॉन्फिडेंटली. फक्त त्यासाठी एक प्रॉपर प्लॅनिंग ना तुम्हाला जावं लागेल.
तर मागच्या वर्षीचा मेनचा कट ऑफ किती होता, सब्जेक्ट वाईज कसा होता, नंतर कॅटेगरी वाईज किती होता, ओव्हरऑल 225 पैकी किती मार्क लागत होते पास होण्यासाठी, हे सुद्धा डिटेल मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वर्षीचा कट ऑफ जो होता तो मेन्सचा कट ऑफ रिजनिंग मध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 60 होते, त्याच्यापैकी एससी एसटी ओबीसी आणि पीडब्ल्यूडी यांच्यासाठी 3.75 मार्क ज्याला मिळाले होते तो विद्यार्थी पास झाला होता 60 पैकी, आणि जनरल आणि ईडब्ल्यू एस साठी ज्याला 6 मार्क मिळाले होते तो विद्यार्थी सुद्धा पास झाला होता. नंतर जनरल इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेस यामध्ये 40 नंबर ऑफ क्वेश्चन होते, आणि ज्याला एससी एसटी ओबीसी आणि पीडब्ल्यूडी मधून ज्याला 6.25 मार्क मिळाले होते तो पास झाला होता, आणि जनरल आणि ईडब्ल्यू एसचा 9.75 मार्क कट ऑफ होता. नंतर इंग्लिश लँग्वेजला नंबर ऑफ क्वेश्चन 40, त्यामध्ये ज्याला एससी एसटी ओबीसी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट याचा होता 8.50 कट ऑफ, आणि इकडे जनरल आणि ईडब्ल्यू एसचा होता 11.75. नंतर डीआय नंबर ऑफ मार्क्स होते 60, ओके, आणि इकडे ओबीसी एससी आणि एसटी याचा कट ऑफ होता 5.75, आणि जनरल आणि ईडब्ल्यू एसचा होता 8.75 सब्जेक्ट वाईज. नंतर एसे रायटिंग जो होता 2 क्वेश्चन होते याच्यामध्ये 25 मार्क होते, याच्यामध्ये 8.75 ज्याला मिळाले होते एससी एसटी ओबीसी मधून ते पास झाले होते, आणि जनरल आणि ईडब्ल्यू साठी 10 मार्क ज्याला मिळाले होते लेटर आणि एस रायटिंग मध्ये ते विद्यार्थी पास झाले होते. हा झाला सब्जेक्ट वाईज कट ऑफ मार्कानुसार. ओके, मग आता तुमच्या समोर 225 पैकी आउट ऑफ 225 मार्क्स पैकी किती लागत होते इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होण्यासाठी. आता प्री एक्झाम तर क्वालिफाईंग नेचर असते, परंतु मेन्स आणि इंटरव्ह्यू या दोन एक्झाम वर तुमचं सिलेक्शन होतं विद्यार्थी मित्रांनो. मग कट ऑफ जो आहे तो एससी चा होता 225 पैकी आउट ऑफ 225 पैकी 68.38. नंतर एसटीचा कट ऑफ होता 52.25. नंतर ओबीसीचा कट ऑफ होता 78.63. नंतर ईडब्ल्यूचा कट ऑफ होता 75.75, आणि जनरलचा कट ऑफ होता 83.50. नंतर याचआयचा कट ऑफ होता 38.25. नंतर ओएससीचा ओसीचा कट ऑफ होता 61.25, व्हीआयचा 84, आणि आयडीचा होता 53. हे आउट ऑफ 225 जर आपण पर्सेंटेज मध्ये याला कन्वर्ट केलं तर एकाचा सुद्धा 45 वरती कट ऑफ नाहीये. 45% वरती कट ऑफ नाहीये म्हणजे 50% जर तुम्हाला यामध्ये मिळाले मेन्स मध्ये तर ऑलमोस्ट तुमचं सिलेक्शन होतं. जवळपास 50-60 मार्क जो आयबीपीएसच्या एक्झाम मध्ये घेतो मेन्स मध्ये त्याचं आजच्या ट्रेंड नुसार सिलेक्शन होतं म्हणजे होतं विद्यार्थी मित्रांनो. हे झालं ओव्हरऑल कट ऑफ आणि सब्जेक्ट वाईज कट ऑफ मागच्या वर्षीचा 2021. ओके, मग फॉर्म भरण्यासाठी काय काय लागतं याबद्दल आपण थोडं चर्चा करूया. जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेला नाहीये त्यांच्यासाठी मी नेहमी सांगत असतो तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशनचा डेट्स नंतर मार्क्स ते सगळं तुम्हाला आयडिया पाहिजे, माहिती पाहिजे. डेट ऑफ बर्थ जी आहे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट जी आहे ती टाका. ईमेल आयडी जो आहे जो यूज करणार आहे रेग्युलर तोच टाका. मोबाईल नंबर परमनंट टाका. आयडी प्रूफ जो आहे आधार किंवा पॅन कार्डचा यूज करा. नंतर तुम्हाला काय काय अपलोड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फोटोग्राफ असेल 20 KB ते 50 KB, नंतर सिग्नेचर असेल 10 KB ते 20 KB दरम्यान ब्लॅक पेन यूज करा. नंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन जे आहे 20 KB ते 50 KB ब्लॅक ब्ल्यू इंक जे आहे ते यूज करा. आणि हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे 50 KB ते 100 KB दरम्यान ब्लॅक पेन यूज करा. हे झालं फॉर्म भरताना एकदम आवश्यक गोष्टी ह्या आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर सर मागच्या लेक्चर मध्ये तुम्ही प्रिपेअर टाकलेले होते आयबीपीएस क्लर्कच्या, परंतु यावर त्यांच्या काही कमेंट आले होते विद्यार्थ्यांना की प्रिपरन्स सुद्धा आम्हाला सांगत चालला. की विद्यार्थी मित्रांनो प्रिपरन्स मी टेलिग्रामला ऑलरेडी टाकलेले आहे, परंतु आपल्या लेक्चर मध्ये सुद्धा यावेळेस मी ऍड केले. आयबीपीएस पीओ बँक पीओ बँक प्रिपरन्स लिस्ट जे आहे तुमच्या समोर आहे. आता बँक ऑफ बडोदा जी आहे याच्या वॅकन्सी जे आहे नॉन रिपोर्ट आहे, परंतु ब्रँड नुसार आजचे जे की लोकसभेत वारे वाहत आहेत की कोणकोणत्या बँका कंटिन्यू करायच्या, कोणत्या बँका मर्ज करायच्या, कोणत्या प्रायव्हेट करायच्या, याच्यानुसार मी तुम्हाला हे प्रिफरन्स दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. बँक ऑफ बडोदा जरी नॉन रिपोर्ट आहे 0 आहे, तरी सुद्धा महाराष्ट्राचा जर विचार केला तर बँक ऑफ बडोदाचं जे की नेटवर्क आहे मुंबई पुणे नागपूर आणि नाशिक विभागामध्ये सर्वात जास्त आहे, त्यामुळे बँक ऑफ बडोदाचा प्रिफरन्स मी फर्स्ट ठेवला. परंतु प्रिफरन्स देताना
तुम्हाला तुमच्या सदसद विवेक बुद्धीचा विचार करायचा आहे, तुम्हाला तुमच्या पद्धतीने टाकायचंय. परंतु माझं सजेशन असं असेल, शेवटी तुमचा निर्णय आहे. नंतर दुसरा जो आहे तो पंजाब नॅशनल बँक टाकायचा आहे, नंतर तिसरा कॅनरा बँक टाकायचा आहे आणि युनियन बँक टाकायचं आहे. कारण या बँका ज्या आहे या बँका एक मर्ज होणार नाहीये कोणासोबत, किंवा प्रायव्हेट सुद्धा होणार नाहीये आजच्या परिस्थितीनुसार आणि त्यांच्या बिझनेसनुसार, त्यांच्या बॅलन्स शीट नुसार, त्यांचा जो काही नेट प्रॉफिट आहे त्याच्यानुसार, आजच्या कंडिशननुसार मी सांगू शकतो. बाकीच्या बँकांचं जे आहे सध्या तळमळीत आहे वातावरण, त्यामुळे ह्या बँका ज्या आहे दुसऱ्या इंडियन बँक 5 नंबरला ठेवा, बँक ऑफ महाराष्ट्र 6, पंजाब अँड सिंध बँक 7, इको बँक 8 नंबरला ठेवा, बँक ऑफ इंडिया 9 नंबरला, नंतर इंडियन ओव्हरसीज बँक 10 नंबरला आणि सेंट्रल बँक जी आहे ती 11 नंबरला ठेवा. यामध्ये बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचं सध्या खूप जास्त प्रायव्हेटायझेशनचा विचार चालू आहे, त्यामुळे मी त्या बँकांना काय केलं, खालच्या लेवलला तुम्हाला प्रेफरन्स देण्याचं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने प्रेफरन्स माझं सजेशन असेल. शेवटी फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, तुम्हाला सुद्धा नोटिफिकेशन रीड करायचं आहे, सदसद्विवेक बुद्धी तुम्हाला पण वापरायची आहे, त्यामुळे मी सांगितलं म्हणून असेच टाकू नका. तुम्ही सुद्धा या गोष्टीचं अवलोकन करा, नॉलेज मिळवा आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करा, प्रेफरन्स टाका. परंतु माझं सजेशन मागच्या 6 ते 7 वर्षाच्या अनुभवानुसार मी हे तुम्हाला प्रेफरन्स तुम्हाला सजेस्ट करतोय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, या 11 नॅशनलाइज बँक ज्या आहे याच्यात तुम्हाला अशा पद्धतीने प्रेफरन्स टाकायचे आहे. ठीक आहे, हे हँड रिटन डिक्लेरेशन आहे. जे विद्यार्थी समजा पीओचा फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी तुम्हाला स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये ब्लॅक पेनने काय करायचं आहे, हा जो डेटा तुमच्या समोर दिसतोय हा डेटा तुम्हाला एका कोऱ्या कागदावर A4 साईजच्या तुमच्या स्वतःच्या सुंदर हस्ताक्षर मध्ये लिहायचं आहे आणि त्याला स्कॅन करून काय करायचं आहे, फॉर्म भरत असताना अपलोड करायचं आहे. ठीक आहे, हे झालं हँड रिटन डिक्लेरेशन. मग ऑनलाईन एक्झाम सेंटर फेस 1, आता जे विद्यार्थी नाशिकचे आहे समजा, यांच्यासाठी मागचं IBPS क्लर्क पण नाशिक नाहीये, नंतर IDBI एक्झामला सुद्धा पुण्याला जावं लागलं, मुंबईला जावं लागलं, हे आर्थिक परिस्थितीनुसार परवडणार नाहीये नाशिकच्या विद्यार्थ्यांना. त्यासाठी मी जे नाशिकचे लोकप्रतिनिधी आहे समजा, त्यांची भेट सुद्धा घेतली, जे काही समजा MLA आहे किंवा MP आहे यांच्या कानावर मी ही गोष्ट टाकली की बाबा की नाशिकचं जे IBPS क्लर्कचं सेंटर असेल किंवा IBPS PO सेंटर असेल किंवा जे IBPS चे एक्झाम कंडक्ट केल्या जातात, या एक्झामचं सेंटर नाशिकचं इलिमिनेट करण्यात आलेलं आहे, ते सेंटर पुन्हा नाशिक मिळवून देण्यासाठी तुम्ही तुमच्या मेंबर तुमच्या पार्लमेंटमध्ये किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये या बाबतीत क्वेश्चन जे आहे ते विचारा आणि आमच्या नाशिकच्या विद्यार्थ्यांना, नाशिककरांना पुन्हा IBPS सेंटर जे आहे ते मिळवून द्या. परंतु हे होतच राहील, त्याकरता आपले जे विद्यार्थी आहे समजा, जे विद्यार्थी हे लेक्चर बघत असतील त्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो अनेक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपलं नाशिक सेंटर जे आहे IBPS एक्झामचं ते पुन्हा आणण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी वेगवेगळं कॅम्पेन राबवा, ट्विटरवर असेल किंवा ज्या निर्मला सीतारामन आहे फायनान्स मिनिस्टर त्यांना ट्विट करा, किंवा जे स्टेट फायनान्स मिनिस्टर आहे भागवत कराड यांना सुद्धा ट्विट करा की नाशिकचं IBPS सेंटर जे आहे ते नाशिकलाच पुन्हा मिळवून द्या. कारण इकॉनॉमिकली जे आहे ते प्रत्येक वेळेस पुणे आणि मुंबईला जाणं पॉसिबल होत नाही, त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी फॉर्म भरत नाही. किंवा मुलीच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झाल्यास, मुली पण एक्झाम सेंटर पुणे मुंबई असल्यामुळे अनेक मुली ज्या आहेत ते फॉर्म भरत नाही, परीक्षेला अपेअर होत नाही, त्यामुळे सिलेक्शनचा रेशिओ जो आहे तो आपल्या नाशिककरांचा कमी होऊन जाईल. त्याकरता हे वाढवायचं असेल तर आपल्याला आपलं नाशिक सेंटर जे आहे ते पुन्हा मिळवावं लागेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो, आमची साथ तुम्हाला नेहमीच आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं लोकप्रतिनिधीपर्यंत हा क्वेश्चन जो आहे, हा सेंटरचा प्रश्न जो आहे तो मांडत आहे. त्याकरता तुमचा पण सपोर्ट पाहिजे आहे. तुम्ही सुद्धा ट्विटरवर कॅम्पेन राबवा, यांना ट्विट करा, जे काही फायनान्स मिनिस्टर आहे, स्टेट फायनान्स मिनिस्टर आहे निर्मला सीतारामन असेल, नंतर आपले भागवत कराड असेल, यांना सुद्धा तुम्ही काय करा, ट्विट करा किंवा कॉल करा, त्यांना भेटा, त्यांना सांगा की असा असा प्रश्न आहे. जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा पुणे मुंबईला परीक्षेला जावं लागतं. आता सांगायचं झाल्यास, इथे आंबेजोगाई जो आहे तालुका प्लेस आहे त्या ठिकाणी सेंटर आहे आणि नाशिक जे आहे Tier 2 किंवा Tier 2 ची सिटी आहे इथे सेंटर नाहीये. म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. IBPS चं आणि त्यांचं काय झालं हे आपल्याला माहिती नाहीये, परंतु त्यांनी इथे नाशिकमध्ये कोणत्याही
संस्थेसोबत ऍग्रीमेंट करून नाशिककरांसाठी आयबीपीएचं सेंटर किंवा बँक एक्झामचं सेंटर दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ही मागणी लावून धरायची आणि पुन्हा हे सेंटर मिळवून द्यायचं आहे. तर सेंटर जे आहे आपलं नाशिक यावेळेस त्यांनी काढून टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला प्रयत्न करायचे नाशिक सेंटर आणण्यासाठी. यामध्ये सेंटर सांगत झाल्यास अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर यामध्ये आपली सिटी नाही, फक्त नाशिक सेंटर जे आहे ते नाहीये प्रीसाठी आणि मेन्ससाठी सुद्धा नाहीये. यामध्ये मेन्सला मुंबई आहे, नवी मुंबई आहे, नागपूर आहे आणि पुणे आहे. नंतर हे जे काही लेक्चर चालू होतं, हे लेक्चर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत ही जी इन्फॉर्मेशन आहे ती काय करा, शेअर करा. आम्ही तुमच्या सोबत जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे आपला युट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा, फेसबुकचा किंवा टेलिग्रामचा, त्यासोबत तुम्हाला कनेक्ट राहतोय आणि त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या आम्ही फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आमचं इंस्टाग्राम पेज आहे, त्या इंस्टाग्राम पेजला काय करायचंय, फॉलो करायचंय आणि इथून पुढे अपडेट्स ज्या आहेत ते तुम्हाला भेटत जातील. विद्यार्थी मित्रांनो, आमचं टेलिग्राम चॅनल आहे साकार एज्युकेशन नाशिकचं. या साकार एज्युकेशन नाशिकच्या युट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही काय करायचंय, जॉईन व्हायचंय. यावर आपण दररोज पीडीएफ टाकत असतो, जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस, नंतर सिटिंग अरेंजमेंट, पझल, नंतर डीआय, नंतर इंग्लिशचे ओकॅप, नंतर जे काही रिझल्ट लागले त्याचे अपडेट्स, या सगळ्या गोष्टी आपण काय करत असतो, टेलिग्रामला टाकत असतो. त्यासाठी तुम्ही काय करायचंय, साकार एज्युकेशन नाशिक हे युट्यूब चॅनल जे आहे ते जॉईन करायचंय. नंतर आपलं युट्यूब चॅनल जे आहे, तुम्ही आता व्हिडिओ बघताय, तर आपला व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या त्याच्या कमेंट करायच्या आहे, ज्या आवडल्या नाही त्याच्या सुद्धा कमेंट करायच्या आहे. आम्हाला सजेशन द्या, ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या नाही त्या गोष्टी आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू. परंतु आपलं एक्झामचं सेंटर नाशिक आणण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपलं व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत, त्यामध्ये मुलींचे वेगळे आणि मुलांचे वेगळे. यासाठी तुम्हाला 70 66 79 41 या नंबरवर काय करायचं आहे, तुमचं नाव आणि सिटीचं नाव टाकायचं आहे आणि हा नंबर जो आहे सेव्ह करून त्याच्यावर तुम्हाला मेसेज करायचा आहे. इथून पुढे ज्या काही ऍक्टिव्हिटी चालतात आमच्या क्लासच्या त्या सगळ्या तुम्हाला इथून व्हॉट्सअपवर भेटत चालतील. नंतर लेक्चर शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल थँक्यू. जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहे त्यासाठी आपली 1 ऑगस्ट 2022 पासून मॉर्निंगची बॅच जी आहे ती चालू झालेली आहे. खाली तुम्हाला लिंक मध्ये दिसत असेल बॅचचा टाइम आणि शेड्यूल जे आहे 1 ऑगस्ट 2022 पासून. आणि जी आफ्टरनूनची बॅच जी आहे, आफ्टरनून बॅच आपली येत्या आफ्टरनून बॅच जी आहे ती साधारणतः 17 ऑगस्टला आपली स्टार्ट होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 17 ऑगस्ट हिचा टाइम जो आहे तो असेल सकाळी 11:30 ते 3:30 या वेळेमध्ये आपली बॅच चालू होत आहे. जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहे त्यांनी 4 ते 5 दिवस डेमो लेक्चर करायचे ऑफलाईन. आणि तुम्हाला जर आमचं खरंच क्वालिटी टीचिंग वाटलं तरच आपले बॅच जे आहे ती कंटिन्यू करायची आहे. लेक्चर शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.